31st पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली. दक्षिण मुंबईमध्ये 15,000 पोलीस आणि 5,000 सीसीटीव्हींचा पहारा असेल, तर 121 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या सुरक्षेबद्दल सांगतायत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर. 31 डिसेंबर म्हटलं तर सेलिब्रेशनचा दिवस, आणि सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईकर जे आहे ते दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नेहमीच येताना दिसतात, अगदी चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा आनंद घेताना दिसतात. मात्र या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे. मी सध्या आहे दक्षिण मुंबईच्या याच भागामध्ये आणि आपण बघतोय की या ठिकाणी नाकाबंदी जी आहे ती सध्या करण्यात आलेली बघायला मिळते आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या खरं तर या ठिकाणून ये जा करतात, मात्र विचारपूस जे आहे ते पोलीस प्रत्येक गाड्यांची देखील करताना पाहायला मिळत आहेत. ज्या संशयास्पद गाड्या त्यांना वाटतील किंवा पेपर देखील अनेक गाड्यांचं जे आहे ते सध्या तपासण्यात येत आहेत, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. जास्त असते त्याचप्रमाणे पर्यटक जे आहेत ते नेमके कोण आहेत त्यांची देखील विचारपूस सध्याचे आहे ती या ठिकाणी पोलीस करताना दिसून येत आहेत. एकूण जर बघितलं तर 30 तारखेला संध्याकाळी क्राईम ब्रांचला ज्या पद्धतीनं फोन आला होता त्या फोनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खरं तर पोलीस बंदोबस्त मुंबईमध्ये वाढवण्यात आलेला आहे. जवळपास 15,000 पोलीस जे आहेत ते अतिरिक्त वाढवण्यात आलेले आहेत, आणि मुंबईचे जे हाय स्पॉट आहेत त्या ठिकाणी हे पोलीस जे आहेत ते देखील तैनात असलेले बघायला मिळतात. त्याशिवाय 5,000 सीसीटीव्हींची नजर जी आहे ती मुंबईकरांवर असणार आहे. त्याचप्रमाणे 121 असे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईवर जे आहेत मुंबईच्या सेलिब्रेशनवर जे आहे ते पोलिसांची नजर असणार आहे, आणि कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आहेत ते सध्या तैनात असलेले बघायला मिळत आहेत. कॅमेरापर्सन आदित्यसह वैदेही काणेकर, जे मीडिया मुंबई.